आज तकचे न्यूज अँकर आणि पत्रकार रोहित सरदाना यांचं कोरोनामुळे निधन झालं. ते 40 वर्षांचे होते. आज तक वृत्तवाहिनीवर रोहित सरदाना दंगल नावाचा डिबेट शो करायचे. आज तकपूर्वी ते झी न्यूजमध्ये काम करायचे. आठवड्याभरापूर्वीच कोरोनाची लागण झाल्याचं त्यांनी सांगितलं होतं. 24 एप्रिल रोजी एका ट्विटमध्ये ते म्हणाले होते, सिटी स्कॅनमध्ये आढळून आलंय की माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आहे. आपली तब्येत सुधारत असल्याचंही त्यांनी ट्विट करून सांगितलं होतं. मात्र 6 दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. झी न्यूजचे मुख्य संपादक सुधीर चौधरी यांनी त्यांच्या निधनाची बातमी ट्विट केली आहे. त्यासोबतच वरिष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनीही त्यांच्या निधनाच्या बातमीला दुजोरा दिलाय. राजदीप सरदेसाई यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय, मित्रांनो, अत्यंत वाईट बातमी आहे. सुपरिचित वृत्त निवेदक रोहित सरदाना यांचं निधन झालंय. सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. राजकीय नेत्यांनीही त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त करत त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करणारे ट्विट केले आहेत. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा तसंच काँग्रेसच्या नेत्यांचाही समावेश आहे. पंतप्रधान मोदींनी आपल्या ट्विटमध्ये रोहित सरदाना यांना उत्साही, भारताच्या प्रगतीसाठी धडाडीने काम करणारे पत्रकार आणि दयाळूही म्हटलंय. तर अमित शहांनी त्यांना ब्रेव्ह हार्ट अर्थात धाडसी पत्रकार म्हटलंय, ज्यांनी निपक्षपातीपणाने आणि चांगली पत्रकारिता केली असंही अमित शहा म्हणालेत. काँग्रेस नेते आणि प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी रोहित सरदाना यांच्या निधनाच्या बातमीवर दुःख व्यक्त करत लिहिलंय की ही खूपच धक्कादायक बातमी आहे, कारण रोहित तर कोरोनातून बरे होऊन कामावर सुद्धा परतले होते. रोहित सरदाना यांच्यावर कोविडचे उपचार सुरू असतानाही ते गेले काही दिवस ट्विटरवर सक्रिय होते आणि ऑक्सिजन, औषधी किंवा आयसीयू बेडच्या शोधात असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची मदत करू पाहत होते. त्यांचं शेवटचं ट्विट कालचंच होतं, ज्यात ते कानपूरच्या एका महिलेला रेमडेसिवीर मिळवून देण्याचा प्रयत्न करत होते. कोरोनामुळे आजवर भारतातील 100 हून अधिक पत्रकारांनी आपले जीव गमावले आहेत. 22 एप्रिल 2021 रोजी एकाच दिवशी महाराष्ट्रातील 3 मोठ्या पत्रकारांचं निधन झालं होतं. यात अहमदनगर येथील ज्येष्ठ पत्रकार अशोक तुपे, उस्मानाबाद येथील समय सारथीचे संस्थापक आणि ज्येष्ठ पत्रकार मोतीचंद बेडमुथा आणि ठाणे येथील वरिष्ठ पत्रकार सोपान बोंगाणे यांचा समावेश होता.